श्री महालक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त दररोज महिलांसाठी खास दांडियाचे आयोजन करण्यात आले. 26 सप्टेंबर रोजी श्लोक आवाहनानंतर सोमवार 3 ऑक्टोबर रोजी होम हवन यज्ञ आणि 5 ऑक्टोबर रोजी दसरा उत्सव साजरा होणार असून दिनांक 7 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभाकर अण्णा कुरुळपकर यांनी केले. दांडियेचे संयोजन सौनेत्रा कुरुळपकर धनंजय साळुंखे यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश बुलबुले मुरली मोदी गणेश गोरे परीक्षित कुरुळपकर कैलास तारापुरी दीपक सावंत अविनाश गबळी रोहित पाटील सचिन कुरुळपकर संदीप पाटील गोट्या संदीप पाटील पाप्या अमोल बोरगावे रोहित मिरजकर सिकंदर पठाण हे परिश्रम घेत आहेत. गेली 2 वर्ष कोविड पूरग्रस्त पूर परिस्थिती यामुळे ते झालेलं नाही आहे. गेले 25 ते 30 वर्ष हे मंडळ काम करते. ह्या हे नाना सिंहासने आणि त्यांचे वडील याने हे मंदिर स्थापन केलं होतं. त्यात जीर्णोद्धार वगैरे करून नितीन कुलोपकर सचित कुलोपकर मुरली मोदी ह्या लोकांनी पुढाकार घेऊन हे मंडळ हे मंदिर एवढं डेव्हलप केलेलं आहे. यापुढे असेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालू राहतील काय आणि मंडळामार्फत वेगवेगळ्या सामाजिक प्रश्न असतील किंवा पीडित लोकांना सहकार्य करण्याचं मंडळ कार्य करत आहे. काय काय कार्यक्रम होणार आहे? महाप्रसाद कधी आहे? महाप्रसाद 7 तारखेला आहे. 3 तारखेला होम हवन आहे आणि दांडिया रात्री 8 ते 10 पर्यंत. फक्त 1 तारीख ते 3 तारखेला 7 ते 12 पर्यंत आम्ही सरकारने दिलेलं आहे.